नमस्कार. अक्षरात्री मंचाच्या माध्यमातून गुढीपाडवा विशेष उपक्रमाअंतर्गत लेखक आशिष राऊत यांनी लिहिलेल्या लेखाचे अभिवाचन करून आपल्यासमोर सादर करत आहे आचल मोरे. लेखक आशिष राऊत, अभिवाचक आचल मोरे. 31 डिसेंबरच्या रात्री जागून इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत करणारी आजची तरुण पिढी नव्या उत्साहाने आता मराठी नववर्षाच्या स्वागतालाही सिद्ध झाली आहे. हे पाहून मराठी मनाला हल्ली उभारी आली ही दिसून येते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार हा संदेश घेऊन तरुण पिढी पुढे येताना दिसून येत आहे. ह्यापूर्वी गुढीपाडव्याला मराठमोळ्या घरात गुढी उभारली जायची, श्रीखंडपोळीचे जेवण केले जायचे, नवीन वस्तूची खरेदी केली जायची, तसेच चैत्रोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाची आरवणी केली जायची. ह्या उपर गुढीपाडव्याच्या दिवशी काही विशेष घडल्याचे आठवत नाही. मात्र आताचा काळ सेलिब्रेशनचा आहे. व्हॉट्सअपवर लोक प्रत्येक गोष्टीच्या शुभेच्छा पाठवत असतात. म्हणजेच काय, कोणताही दिवस साजरा करण्याकडे तरुण पिढीचा कल असल्याचे दिसू लागले आहे. त्यात गुढीपाडवा म्हणजे शाळेतील मुहूर्तापैकी एक. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात, मग शुभेच्छा आल्याच मांगल्याचे तोरण, झेंडूचे फुले वगैरे वगैरे काव्यात्मक संदेश त्या दिवशी एकमेकांना पाठवले जातात. एक वेळ दाराला तोरण आणि खिडकीत किंवा अंगणात गुढी उभी राहिली नाही तरी आजची तरुण पिढी गुढी सोशल मीडियावर सर्वप्रथम उभारली जाते. अशा या वातावरणात एखाद्याचा उत्साह नसला तरी त्यालाही राहून राहून ह्या सेलिब्रेशनचा एक भाग व्हावेसे वाटते. आणि या वाटण्यातूनच गुढीपाडवा किंवा मराठी नवीन वर्षाच्या सणाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. बऱ्याच ठिकाणी मराठी नववर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जाते. सामाजिक संस्थांच्या तसेच तरुणाच्या सहभागाने ह्या शोभायात्रा दिमाखात निघतात. ढोल तासे लेझिमच्या ठेक्यात पारंपरिक वेशभूषा केलेले युवा बंधव भगवा झेंडा उंचावत शोभायात्रात सहभागी होतात. इतकी वर्ष गुढीपाडवा फक्त मराठी घरातच साजरा होत होता, पण आज युवा पिढीमुळे हा सण सार्वजनिक झाला. अमराठी लोकांनाही गुढीपाडवा हिंदूसाठी महत्त्वाचा सण असल्याची जाणीव होऊ लागली आहे. ह्या सर्व बाबींमुळे मराठी संस्कृतीची, मराठी तरुणांची आणि अमराठी लोकांची माळ जोडली जाते. एरवी संघटित न होणारा आजचा तरुण या उत्सवासाठी राग लोभ विसरून एकत्र येतो. त्यांनी केलेला मराठमोळा साज आणि मराठमोळा बाज आपल्या मराठी संस्कृतीचे दर्शन घडवतो. त्यामुळे मराठी संस्कृतीची परंपरा सांभाळण्यासाठी आजची तरुण पिढी सक्षम आहे याची जाणीव होते. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे एक चांगली परंपरा देश विदेशात पोहोचवली जात आहे.